हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळच्या वेळेस पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले, त्यामुळे 8 ते 8:30 दरम्यान अचानक वादळी वाऱ्याने मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरू झाला. सोसायट्याच्या वाऱ्याने सेनगाव येथे जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेले BSNL चे टॉवर अर्ध्यावर कोसळून घरावर पडले. हे टॉवर काढून टाकण्याची मागणी नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे लेखी दिली होती, परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले व अखेर हे टॉवर कोसळले. हे टॉवर कोसळल्याने जखमींना सेनगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, परंतु घराचे व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घोंगडे यांच्या गोठ्यातील एक म्हैस दगावली. घटनास्थळी तहसीलदार कांबळे यांनी भेट दिली असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. गुलाब भालेराव, स्टार न्यूज, हिंगोली.